आज आपण बघणार आहोत वेन आकृती। वेन आकृती या घटकातील प्रश्नात एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, आयात इत्यादी दिलेल्या असतात। यातील प्रत्येक भागात अंक, अक्षर किंवा संख्या दर्शवलेल्या असतात। या भागावर आधारित काही प्रश्न दिलेले असतात। या भागांचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यांची उत्तरे विद्यार्थ्यांनी शोधायची असतात। उदाहरणार्थ बघा, इथे काही भौमितिक आकृत्या आहेत। भौमितिक आकृत्या म्हणजेच वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयात यासारख्या आकृत्या। मग त्यासाठी काही नावे दिलेली असतात। जसे इथे आहे बघा, हा आयात आहे। या आयताला कबड्डी नाव दिलेले आहे। हा त्रिकोण म्हणजेच क्रिकेट। चौरस टेनिस। वर्तुळ खो खो। आता यावर काही प्रश्न आहेत बघा। टेनिस खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? टेनिस हे आहे, मग टेनिस खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? आता हे जे सात संख्या आहे ती तर टेनिस खेळतात, परंतु ही जी पाच आहे हे पाच कबड्डी सुद्धा खेळतात आणि टेनिस सुद्धा खेळतात। मग ते आपल्याला टेनिस मध्ये मोजावं लागेल। त्यामुळे पाच आणि सात किती होतात? बारा। म्हणजेच टेनिस खेळणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? बारा। क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? मग क्रिकेट कुठे आहे? हा त्रिकोण। मग त्रिकोणामध्ये किती संख्या आहेत? तीन अधिक एक चार, चार अधिक पाच नऊ। हे तीन कबड्डी सुद्धा खेळतात आणि क्रिकेट सुद्धा खेळतात, म्हणून क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये या तीनला सुद्धा आपल्याला मोजावे लागेल। मग क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? नऊ। कबड्डी व खो खो दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? कबड्डी आणि खो खो, मग दोन्ही पण खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या किती? असे किती मुलं आहेत की जे दोन्हीही खेळ खेळतात? आता हे जी संख्या आहे ती फक्त कबड्डी खेळणाऱ्या मुलांची आहे, हे फक्त खो खो खेळतात, आणि हा जो एक आहे तो कबड्डी सुद्धा खेळतो आणि खो खो सुद्धा खेळतो। त्यामुळे कबड्डी व खो खो हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? एक। अशा पद्धतीने यावरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत। बघा, वर्तुळामध्ये जी संख्या आहे ती काय आहे? मँगो ज्यूस पिणाऱ्यांची। त्रिकोण ऑरेंज ज्यूस आणि चौकोन म्हणजेच पायनॅपल ज्यूस। सर्व ज्यूस पिणाऱ्यांची संख्या किती? आता अशी संख्या आपल्याला शोधायची आहे की जे हे तीनही ज्यूस पितात। मग तीनही आकृत्यांमध्ये असणारी संख्या किती आहेत? हे बघा, हे पाच कुठे आहेत? चौकोन आणि वर्तुळ दोघांमध्येच आहे। चार त्रिकोण आणि वर्तुळामध्ये आहे। हा जो एक आहे तो बघा बरं, या चौकोनामध्ये आहे, त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळात देखील आहे, म्हणून सर्व ज्यूस पिणाऱ्यांची संख्या किती आहे? एक। फक्त मँगो ज्यूस पिणाऱ्यांची संख्या ऑरेंज ज्यूस पिणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? मग फक्त मँगो ज्यूस पिणाऱ्यांची संख्या किती आहे? वर्तुळातले आहेत मँगो ज्यूस पिणारे, मग फक्त मँगो ज्यूस पिणारे नऊ अधिक तीन बारा। बारा जण मँगो ज्यूस पितात आणि ऑरेंज ज्यूस आठ जण, फक्त ऑरेंज ज्यूस पिणारे आठ आहेत। मग यांच्यातील आपल्याला फरक विचारलेला आहे। फक्त मँगो ज्यूस पिणाऱ्यांची संख्या
ऑरेंज ज्यूस पिणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? मग कितीने जास्त आहे? 4 ने. हे 12 आणि हे 8 म्हणजेच 4 जण जास्तीचे आहेत. पाइनॲपल ज्यूस पिणाऱ्यांची संख्या किती? पाइनॅपल ज्यूस कोणते आहे? चौकोनातले. मग पाइनॅपल ज्यूस पिणाऱ्यांची संख्या किती आहे? मोजा बरं. 15. 7 + 2 = 9. 1 = 10 आणि 5 = 15. आपल्याला इथे फक्त पाइनॅपल ज्यूस पिणाऱ्यांची संख्या विचारलेली नाही, तर पाइनॅपल ज्यूस पिणाऱ्यांची विचारलेली आहे. म्हणजे मग ते आणखीन दुसरे कोणते पीत असतील तर ते चालेल, परंतु पाइनॅपल ज्यूस सुद्धा ते पितात ना, म्हणून मग त्यांची संख्या आपण मोजलेली आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, इथे आता ही वेनाकृती आहे, हे त्रिकोण म्हणजे आहेत बस, चौकोन रेल्वे, हा एक चौकोन म्हणजे विमान आणि वर्तुळ आहे सायकल. बस आणि रेल्वे दोन्हीने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? बस आणि रेल्वे दोन्हींनी प्रवास करणाऱ्यांची संख्या, हे जे 20 आहेत ते त्रिकोणामध्ये सुद्धा आहेत आणि चौकोणामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे बसनेही प्रवास करतात आणि रेल्वेनेही प्रवास करतात, म्हणून यांची संख्या किती आहे? 20. रेल्वे, विमान आणि सायकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? हे रेल्वे, विमान आणि सायकल या तिघांनीही प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? बघा बरं, तीनही आकृत्यांमध्ये कोणती संख्या आहे? ही 15. 15 काय आहे? या तिघांनीही, म्हणजे रेल्वे, सायकल, विमान या तिघांनीही ते प्रवास करतात. फक्त बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? बस कुठे आहे? हे बस. मग फक्त बसने सांगितले, बस आणि रेल्वे नाही किंवा बस आणि सायकल सुद्धा नाही, फक्त बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती आहे? मग 50. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे आहेत सोनार, लोहार आणि सुतार. आपल्याला 3 आकृत्या आहेत इथे. असे किती सुतार आहेत जे लोहाराचे पण काम करतात? सुतार कुठे आहेत? हे. मग असे किती सुतार आहेत की जे लोहाराचे सुद्धा काम करतात? हे लोहार आहेत. मग सुतार आणि लोहार दोघांचेही काम करणारे असे किती जण आहेत? हे 9, कारण ते चौकोनामध्येही आहेत आणि वर्तुळामध्येही आहेत, म्हणून उत्तर किती आहे? 9. लोहार, सुतार व सोनार तिघांचे काम येणारे किती जण आहे? असे किती जण आहे की ज्यांना हे तीनही काम येतात? मग तीनही आकृत्यांमध्ये असणारी संख्या कोणती आहे? 4. म्हणजे या 4 जणांना सोनार, लोहार आणि सुतार या तिघांचेही काम येते. फक्त सोनाराचे काम करणाऱ्यांची संख्या किती? सोनार कुठे आहेत? हे. फक्त सोनाराचे काम करणारे 18 जण आहेत.